सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथील ग्रामपंचायतीने अंगणवाडी मुला मुलींसाठी खेळणी खरेदीत भ्रष्टाचार केला असून वरिष्ठांची चौकशी करावी अशी मागणी उपसरपंचांसह चार ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे। सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने 15व्या वित्त आयोगातून अंगणवाडीतील मुलामुलींसाठी 2,02,000 रुपयांची खेळणी खरेदी करण्यात आली आहे। खेळणी साहित्य उपसरपंच रुपेश जयस्वाल आणि चार ग्रामपंचायत सदस्यांनी तपासले असता खेळणी एकदम कमकुवत दर्जाची असल्याने 2-3 महिन्यातच खराब होईल असे हे साहित्य आहे। शिवाय अव्वाचे सव्वा किंमत दाखवून खोटे बिले पास करण्याचे अंगत खेळणी खरेदीत भ्रष्टाचार झाला असून पंचायत समिति गटविकास अधिकारी यांनी चौकशी करावी अशी मागणी लिहाखेडीचे उपसरपंच रुपेश जह ग्रामपंचायत सदस्य अर्चना साकळे कविता गोरे रेणुका बावस्कर पूजा साकळे यांनी केली आहे। मी रुपेश जयस्वाल उपसरपंच लिहाखेडी ग्रामपंचायत तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर 25 मार्च 2023 रोजी लिहाखेडी ग्रामपंचायतमार्फत 15 वित्त आयोगामधून अंगणवाडीसाठी खेळणी साहित्य खरेदी करण्यात आली। सदरील खेळणी साहित्य ही 2,02,000 रुपये किमतीची दिसून येते। शिवाय ही 2,02,000 रुपये ही रक्कम संबंधित दुकानदाराला ट्रान्सफरसुद्धा करण्यात आली आहे। मात्र आपण ज्यावेळेस वस्तुस्थिती या खेळणी साहित्याला तपासाल किंवा चेक कराल तर आपले ही बाब लक्षात येईल की सदरील खेळणी साहित्य ही क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टीमध्ये पूर्ण ठरत नाही आहे। क्वांटिटीमध्ये ती जास्त असायला हवी पाहिजे होती आणि क्वालिटीमध्ये त्या दर्जाची तिची क्वालिटी नसून केवळ 2 किंवा 3 महिन्यापर्यंतच ती खेळणी टिकेल असं दिसून येतं। आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी त्या अंगणवाडीला भेट दिली असता आणि व्यक्तिगत आम्ही ती खेळणी तपासली असता असं आम्हाला निदर्शनास आलं की सदरील खेळणी ही फार नाजूक आहे, ती फार कमी काळासाठी चालेल आणि ज्या पद्धतीने 1.25 किमती लावून ती खेळणी खरेदी करण्यात आलेली आहे ही कुठंतरी शासकीय रकमेची अफरातफर करण्याचा हेतू याच्या पाठीमागे दिसून येतो। वस्तुस्थिती आम्ही चेक केली असता ज्या दुकानामधून ही खेळणी साहित्य खरेदी करण्यात आली होती त्याच दुकानामधून मी तेवढ्याच खेळणी साहित्याचं कोटेशन मागवलं आणि अक्षरशः म्हणजे आश्चर्य वाटेल आपण सर्वांना की ही खेळणी साहित्य 2,02,000 नसून केवळ 35 ते 40 हजार रकमे एवढी पुरती खेळणी साहित्य असेल। कारण की माझ्याकडे नुकतंच त्याच दुकानाचं कोटेशन आहे, ज्या कोटेशनमध्ये आपण बघू शकाल की 35,500 रुपये त्यांनी याचं कोटेशन दिलं आहे। अनिस बेग MCN न्यूज अंबई।